पुढच्या बातमीकडे. मराठा उपसमितीची आज बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात उपसमितीची मंत्रालयात बैठक होणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर मराठा आरक्षणासंदर्भात ही महत्वाची बातमी आहे. मराठा उपसमितीची आज बैठक पार पडणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीची स्थापना करण्यात आली होती. तर मराठा आरक्षणाबद्दलचा तिढा, मराठा समाजाच्या सोयी सुविधा किंवा आर्थिक बाबी या तिढा सोडवण्यासाठी या समितीची निर्मिती करण्यात आली होती. चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत. चेतन, मराठा आरक्षणासंदर्भात उपसमितीची मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. नक्कीच एकंदरीत अक्षर ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की ध्वजारोहणाच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर येथील बैठकीमध्ये ज्या प्रकारे मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला होता आणि काही समन्वयकांनी एकंदरीत या संदर्भात आपला रोष व्यक्त केलेला होता, अद्यापही मराठा आरक्षण जे आहे त्याचा तिढा आहे तो सर्वोच्च न्यायालयात अडकलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी मराठा बांधवांच्या ज्या एकंदरीत राज्यातील ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आता आज पुन्हा एकदा सकाळी 11 वाजता चंद्रकांत पाटील जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत मराठा समाजाच्या त्या संदर्भातील बैठक घेत आहेत आणि जे प्रमुख समन्वयक आहेत आणि काही मंत्री आहेत जे उपसमितीमध्ये ज्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, काही विरोधी पक्षातील सदस्य आहेत यांच्यासोबत एकंदरीत चर्चा करतील आणि जो रोष गेल्या काही दिवसांमध्ये आपण वाढताना पाहिलेला आहे तो कशा प्रकारे शमवता येईल आणि काही निर्णय या संदर्भात घेता येतील का. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण आता पुन्हा एकदा शासन ज्या प्रकारे पुढे जाऊ पाहतंय आणि आरक्षणाचा तिढा सोडवू पाहतंय त्या संदर्भातही चर्चा आजच्या उपसमितीच्या बैठकीत होईल. नक्कीच चेतन, तर चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद चेतन दिलेल्या माहिती संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.